टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। राज्यभरात साखळी उपोषण सुरू, सरांगेंच्या आवाहनानंतर गावागावात आमरण उपोषण सुरू। मनोज सरांगे यांची प्रकृती खालावली, सरांगे उपचार न घेण्याच्या निर्णयावर ठाम। तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना सरांगेंनी पुन्हा एकदा हकलवलं। सेन मिळाल्याशिवाय हे तुमचं पोर गाठणार नाही, काळजी करू नका, फक्त तुम्ही शांततेत आंदोलन करा। आरक्षण मिळाल्याशिवाय हे तुमचं पोर गाठणार नाही, काळजी करू नका, फक्त तुम्ही शांततेत आंदोलन करा। आरक्षण मिळाले, माझ्या तब्येतीची कोणी काळजी करू नये, मला काहीही होणार नाही, शांततेत आंदोलन सुरू ठेवावं, मनोज सरांगेंचं आवाहन। त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, डॉक्टरांची टीम देखील त्या ठिकाणी आहे, शेवटी जीव हा अत्यंत महत्वाचाच आहे। मनोज जरांगेंनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं जरांगेंना आवाहन। छत्रपती संभाजीराजेंचा मनोज सरांगे पाटील यांना फोन, तब्येतीची काळजी घेण्याची केली विनंती। मनोज सरांगेंनी आईला भेटणं टाळलं, भावनिक जाळ्यामध्ये ओढू नका, मनोज सरांगेंचं आवाहन। शरद पवार गटाच्या आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट, मराठा समाजाला तातडीनं आरक्षण देण्यासाठी कार्यवाही करण्याची केली विनंती। आमदार बच्चू कडू अयोध्या दौऱ्यावर, सोयाबीन तूर ऊस याविषयी प्रभू श्रीरामांच्या चरणी ते करणार अर्पण। शरद पवार गटातील 8 आमदारांना विधिमंडळाची नोटीस, आमदारांना पात्र का करू नये अशी विधिमंडळाकडून नोटीस, आमदारांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे नोटीस पाठवल्याची माहिती। कांद्यावरील 40% निर्यात शुल्क केंद्र सरकारनं घेतलं मागे, कांद्याच्या निर्यात मूल्यातील वाढ तशीच, एका हाताने दिलं दुसऱ्या हाताने काढून घेतलं, शेतकऱ्यांची भावना। गिरणा नदीपात्रामध्ये मुंबई पोलिसांची शोध मोहीम सुरू, ललितच्या ड्रायव्हरचा गिरणा नदीमध्ये ड्रग्ज फेकल्याचा जबाब। केरळच्या एर्नाकुलममध्ये 5 स्फोट, ख्रिश्चन समाजाची प्रार्थना सुरू असताना स्फोट झाल्याची माहिती, दुर्घटनेमध्ये 1 जण ठार तर 20 जण जखमी। कर्णधार रोहितनं टीम इंडियाला तारलं, लवकरच विकेट गमावल्यानंतर झळकावला दमदार अर्धशतक। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। मराठा आरक्षणासाठी सरकारच्या हालचालींना वेग, मराठा आरक्षण उपसमितीची उद्या मंत्रालयात होणार बैठक। गाडी फोडली तर आरक्षण मिळतं का, जबरदस्तीनं केलेल्या मागणीला भारताचे संविधान मान्यता देत नाही, वकील गुणरत्न सदावर्तेंचं विधान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर, शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जिल्ह्यात जय्यत तयार। नार्वेकरांना दिल्लीत जाण्याची काय गरज, राजकारणातले 2 नंबरचे धंदे बंद करा, राऊतांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर हल्ला बोल। राहुल नार्वेकर आमदार पात्रते प्रकरणी महाधिवक्ता तुषार मेहतांची घेणार भेट, 30 ऑक्टोबरला वेळापत्रकावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता। पुण्याचं पालकमंत्री पद गेल्यानंतर चंद्रकांत पाटील ऍक्टिव्ह मोडवर, चंद्रकांत पाटील आता घेणार पुण्यातील प्रभागनिहाय बैठका, विविध कामं तातडीनं करण्याच्या दिल्या सूचना। ड्रग्ज प्रकरणातील झीशान शेख पुणे पोलिसांच्या ताब्यात, झीशान शेख ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा सहकार। ललित प्रकरणामध्ये मंत्र्यांची नावं समोर, पण अजून कारवाई का नाही, संजय राऊतांचा सरकारला सवाल। पुणेकरांचा लाडका सवाई गंधर्व महोत्सव 13 डिसेंबरपासून होणार सुरू, मुकुंदनगरच्या महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलामध्ये महोत्सवाचं आयोजन। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।